अशाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घरोघरी मातीच्या चुली यामध्ये काय झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, पण नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूया. इकडे अवंतिका आणि सौमित्र एक प्लॅन करतात की असं म्हणतात की आपण ऐश्वर्याला कसं ट्रॅपमध्ये अडकवायचं ते आपण आता पाहणार आहोत. तर आता सौमित्र म्हणतो ऐश्वर्याला, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर वरती जातो सौमित्र टेरेसवरती आणि तिथे ऐश्वर्या पण जाते आणि मग ते दुसराच विषय काढून बोलत असते ती सौमित्राला ऐश्वर्या. इकडे अवंतिका काय म्हणते सारंगला, सारंग भाऊजी आपण घराला माळा लावायच्या, दिवे ते सगळं करायचं आहे, मला एकटीला नाही होणार, चालता का तुमची मदत मला घ्यायची आहे. तर अवंतिका सारंगला घेऊन त्याच्या मदतीने माळा लावण्यासाठी टेरेसवर जाते आणि जिन्यात थोडंसं ऐश्वर्या सांगत असते हे सगळं मी केलेलं आहे, प्लॅन सगळा हा माझा आहे, मीच तिला हकलून आणि हे काय अजून प्रॉपर्टी माझ्या नावावर मी करून घेतलेली आहे, हे सगळं माझाच डाव होता, कारण मला तुझा बदला घ्यायचा होता, कारण मी तुझ्याबरोबर माझं लग्न करायचं होतं, मग तुझा बदला घ्यायसाठी मी या घरात आले आणि मी या घरात सगळ्यांना त्रास दिला. हे सगळं जिन्यात उभं राहिलेलं सारंगाने अवंतिका ऐकते. अवंतिकाला हेच करायचं होतं, सारंगला कुठल्या तरी गोष्टी ऐकायला लावायच्या आणि मग त्याला सारंगला जागेवर आणायचं होतं, म्हणून हा सगळा प्लॅन करते ती. आणि मग ती सांगते वरती गेल्यानंतर सगळं सौमित्राला सांगते ऐश्वर्या, आणि ऐश्वर्या म्हणते याच कारणामुळं मी काय सागरशी लग्न केलं आहे, पण ते येत असलं काय मी मानत नाही, त्याला तोकून पण मी बघत नाही आणि असेच मी नवरा म्हणून मी बघते, बाकी काही घेणं देणं नाही मला त्याचं, त्याला तर मी उल्लू बनवलेला आहे, तो तर काय माझ्या हातचा खेळ म्हणून मी त्याला ठेवलेला आहे, असं तसं बोलते. सौमित्राला ऐकून धक्का बसतो. अवंतिका आणि सारंग सगळे जिन्यातून ऐकत असतात, सगळा हा प्लॅन ऐकतात. अवंतिका सगळं रेकॉर्डमध्ये टॅप करून घेते आणि भरपूर काही तिला जे सांगायचं होतं ते सगळं सांगितलं सौमित्राला आणि म्हणले की मीच सगळा हा प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे आणि आता मी याच्या पुढं पण आता मी जास्तच करणार आहे, तुला काय करायचं करून घे सौमित्र, असं तसं बरंच काही बोलते. तर अवंतिका आणि सारंग एकदम पायाखालची जमीन सरकते सारंगचे, असं हे काय म्हणे मला तर काय कळलं नाही, ही अशी का वागू शकते खूप खूप. आणि इकडे इकडे काय 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 बोलायचं ते सगळं ऐकून घेतलं. इकडे जानकी व विला बरंच काय बोलते, तू कशाला पप्पाला फोन लावते, सारखं फोन लावून त्यांना हे आण ते आण काही बोलू नको, तू कशाला त्रास देते जास्त मोबाईलला फोन लावते आणि खूप बोलते जानकी ओवीला, ओवी रडायला लागते. आणि दिवाळीचा दिवस असतात तिला पण वाटतं आपल्याला काहीतरी आणावं, खाऊ मिठाई ड्रेस, पण ती ओवी बिचारी रडत बसते, काहीच समजत नाही काय करायचं. आणि इकडे तर ती सगुणा त्रास देते हिला जानकीला आणि ओवीला सुद्धा, ते पण सहन होत नाही, खूप त्रास देते ती. सौमित्राचं ऐश्वर्याचं बोलणं झाल्यानंतर ते सगळं टॅप करून घेतल्यानंतर आता हा खरा पुरावा दाखवणार आहे सगळ्यांना. सौमित्राने हा प्लॅन ठरवला अवंतिका आणि सौमित्राने आणि हा प्लॅन सगळा रेकॉर्डिंग केलेला आता दाखवणार आहे पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.